Siwaje. Siwaje. Eh, Pawani. Eh, Pawani. Eh, Siwaje. Eh, Pawani. Eh, Siwaje. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावं पण ते आपल्या घरात नाही दुसऱ्याच्या घरामध्ये कुठेतरी, हीच भूमिका मीराबाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होते. छत्रपती शिवरायांच्या पावलखुणा लागलेल्या ह्या मीराबाईंदर शहरामध्ये कुठेतरी महाराजांच्या पावलखुणा पुसण्याचं काम मीराबाईंदरचे आयुक्त करतात. कुठेतरी एक फतवा काढलेला आहे की हे मीराबाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले जे गडकिल्ले आहेत हे कुठेतरी भाडेतत्वावरती बाजारभावामध्ये द्यायच्या विरोधामध्ये आज आमदार प्रताप सरनाईक अधिक मिळवू शकतात. माझ्या पाठीमागे सगळे शिवसैनिक अगदी संतप्त प्रतिक्रिया इथे व्यक्त करत आहेत. काळे फतवे घालून आयुक्तांना एक त्यांनी पत्र दिलेलं आहे की हे जे तुम्ही फतवा काढलेला हा कुठेतरी थांबवा. नक्की हे शिवप्रेमी आणि शिवसैनिकांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊ. मुळात 9 जुलै दिवशी हा फतवा निघाला होता आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला होता ह्या किल्ल्याचा की ह्याचं आता बाजार मूल्य करून ते एजन्सीला देण्यात यावं. त्या संदर्भात आजच लोकमतला सकाळी बातमी आली आणि त्या बातमीनंतर हा सर्व शिवसेनेचा जमाव पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आदरणीय जिल्हा प्रमुख राजूजी भोईर, जिल्हा सागर ईशाताई नार्वेकर, विक्रम भाई आमचे 145 विभाग प्रमुख आणि 146 माझ्या सहकारी विभाग संघटक पूजाताई आंबेकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. हा एक निषेध आहे कारण ज्या किल्ल्याचा पवन पर्श 1739 साली प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदाने झाला त्या किल्ल्याबद्दल या अधिकाऱ्यांना असा निर्णय घेण्याचा मूर्खपणा सुचला कुठे. खरंच महानगरपालिकेला भीक लागली आहे का? अशा प्रकारेच तुम्हाला एखादं रेट किंवा भाडेतत्वावरती पैसे जमा करण्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता अशी गहाण ठेवायची आहे का? हा खरंच प्रश्न सर्व शिवप्रेमींना पडला. त्या रागातून त्या संतप्ताच्या भावनेतून आम्ही या ठिकाणी निषेध करा. हा फक्त निषेध आहे. हा ठराव जर लवकरात लवकर रद्द नाही झाला तर आम्हाला एक वेगळंच उत्तर दिलं गेलं की ही एक टेक्निकल मिस्टेक झाली. त्याच्यावरही आम्हाला हसू येत आहे. इतक्या मोठा आयुक्त, इतक्या मोठ्या दर्जाचा आयुक्त इतकी मोठी टेक्निकल मिस्टेक कशी करू शकतो आणि ती केल्यानंतर पत्रामध्ये बातमी येते. 9 जुलै रोजी मिस्टेक केली आहे आणि आज 25 जुलै आहे. 25 जुलैला पत्रात बातमी येते आणि ही घटना घडते इतके दिवस आयुक्त झोपले होते का? प्रशासन झोपलं होतं का? जर ही गोष्ट आजच्या दुरुस्त नाही झाली तर आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून याचा आंदोलन याचा मोठं स्वरूप उभं करतील हा इशारा आम्ही आज आयुक्तांना दिलेला आहे. या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. लोकमत वृत्तपत्रामध्ये जी आज बातमी वाचली वाचल्यानंतर आम्हाला सर्वांना विषय पडला की हा किल्ला बनवण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी जी मेहनत घेतली आणि सर्व काही तिथे सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या, शासनाकडून निधी आणून आणि अशा किल्ल्याचं जर हे टेंडर काढून जर निविदा काढून लोकांना देत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शन इथे आलो, निवेदन दिलं आणि आयुक्तांना निवेदन देताना त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही निवेदन देऊन इकडनं आता शिवाजी महाराजांचा जयघोष करून आम्ही इकडनं. खरं तर ही बातमी जेव्हा वाचली तेव्हा सकाळपासून आमची खूप संतप्त प्रतिक्रिया आहे कारण ज्या शूर मावळ्यांनी ज्या ठिकाणी रक्त सांडलं रक्त सांडून ते आपण म्हणजे जी गोष्ट मुघलांना नाही जमली जी गोष्ट पोर्तुगीजांना नाही जमली ती गोष्ट मीराबाईंदर नगरपालिका करू इच्छित आहे. ही खूप म्हणजे खूप निंदनीय गोष्ट आहे. ज्या गोष्टीसाठी महाराजांचे मावळे झगडले रक्त सांडून किल्ला आपल्याकडे केला ती गोष्ट भाडेतत्वावर द्यायची आणि तिकडे शराब शबाब कबाब अशा गोष्टी काहीतरी सेल करायच्या किंवा भाडेतत्वावर ज्या गोष्टी येणार त्या ठिकाणी त्या गोष्टी येणार म्हणजे जिथे शूरांचं रक्त सांडलं तिथे तुम्ही कुठेतरी वाईट गोष्ट करताय. आणि गरज काय आहे? नगरपालिकेकडे काय पैशाची कमी आहे? असेल तर तुम्ही आपल्या राज्य सरकारकडून घ्या. ही गोष्ट कोणत्या शिवप्रेमीला जमणार नाही. राजस्थान सरकारच्या भूमीवर कुठेतरी महाराष्ट्र सरकार तुम्ही चालवायच्या गोष्टी करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे. एक शिवप्रेमी म्हणून माझी खूप संतप्त भावना आहे. म्हणून मी या ठिकाणी आलोय आणि माझ्या या भावनेची नगरपालिका प्रशासनाने कदर करावी एवढी इच्छा व्यक्त करतो. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.